कामगारों के हक के लिए लड़ाई करने वाले शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत। रायगढ़ श्रमिक एकता संगठन का स्वीकार। उरण जैनपेटी स्थित मेसर्स गणेश बेंजोप्लास्ट लिमिटेड कंपनी में कार्यरत कामगारों ने किया है। बुधवार को संगठन के नाम फलक का अनावरण विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, संगठन के उपाध्यक्ष अरविंद कासले, सह सचिव प्रकाश मात्रे, मयूर सुतार, श्री महाड़िक, तेजस पाटिल आदि गणमान्य सहित कामगार बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल ने कामगारों को संबोधित करते हुए कहा कि जिस विश्वास से संगठन का स्वीकार कामगारों ने किया है, उस विश्वास को हम पूरा करके ही रहेंगे। एक चांगल्या प्रकारचं काम या रायगढ़ श्रमिक एकता संघाच्या माध्यमातून आपण विभागाला मागतोय आणि त्या निमित्तानं इथल्या गणेश बांजोपस बसवलेल्या सर्व कामगारांना मी विनंती करेन की चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण शक्यतो कामगारांना आपण देऊया, मॅनेजमेंटला देऊया आणि जेणेकरून मॅनेजमेंट आणि कामगार ही रथाची दोन चाकं आहेत, ही दोन्ही चाकं सुरळीतपणे चालून एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापनाला आपण आणून आपल्याला पगारवाढ कशी भरघोस वाढ घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। मी प्रकाशजी मात्रे यांच्या आमचं बोलणं झालं की मॅनेजमेंटकडनं आपण जर टर्नओव्हर घ्यायला मागतोय, तुम्ही किती पैसे कमवले, किती तुमचा टर्नओव्हर किती झाला, जी बॅलन्सशीट मागतोय, ही बॅलन्सशीट बघून आपण कामगारांशी चर्चा करून तुम्हाला जी काय भाववाढ अपेक्षित आहे, पगारवाढ अपेक्षित आहे, ती निश्चितच तुम्हाला देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची ही रायगड श्रमिक एकता संघ प्रामाणिक प्रयत्न करील। या निमित्ताने मी इतकंच बोलतो आणि पुन्हा एकदा रायगड श्रमिक एकता संघाचं ते नेतृत्व तुम्ही स्वीकारल्याबद्दल पुनश्च एकदा कामगारांना मनापासून धन्यवाद।